नमस्ते मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 निर्देशक भूमिती यामध्ये सराव संच 5.3। प्रश्न पहिला, रेषांनी x अक्षाच्या धन दिशेशी केलेले कोन दिले आहेत, त्यावरून त्या रेषांचे चढ काढा। पहा, 1 नंबर 45 अंश, 2 नंबर 60 अंश, 3 नंबर 90 अंश। पहा, आपल्याला जर कोन दिले असतील तर स्लोप म्हणजे चढ काढायचा असेल तर त्यासाठी सूत्र आहे m tan थीटा। थीटा म्हणजे तो दिलेला कोन, tan थीटाची आपण किंमत काढली तर त्या दिलेल्या रेषेचा चढ निघेल। रेषेचा चढ बरोबर m बरोबर tan थीटा। पहा, 1 नंबरला थीटा बरोबर 45 अंश, म्हणून m बरोबर tan 45 आणि tan 45 ची किंमत किती आहे 1, म्हणजे त्याचा स्लोप किती आला 1 आला। 2 नंबर थीटा बरोबर 60 अंश, म्हणून m बरोबर tan 60 अंश आणि 60 अंश tan 60 ची किंमत आपल्याला माहित आहे वर्गमुळात 3। तसेच 3 नंबर थीटा बरोबर 90 अंश, m बरोबर tan 90 अंश बरोबर पहा tan 90 डिग्री नॉट डिफाइन, तर त्याला आपण चढ ठरवता येत नाही असं आपल्याला लिहायचे। प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषांचे चढ काढा। पहा, यामध्ये आपल्याला 6 उदाहरणं दिली आहेत, तर त्यातील आपण 3 उदाहरणं सोडू। त्यामधील उदाहरण नंबर 2 p वजा 3,1 आणि q 5 वजा 2। समजा पायाला x1 y1, मग काय होईल x1 बरोबर -3 आणि x2 बरोबर 5, तसेच y1 बरोबर 1 आणि y2 बरोबर -2। तर आपल्याला माहित आहे PQ चा जर आपल्याला चढ करायचा असेल रेषा PQ चा बरोबर y2 - y1 अपॉन x2 - x1 असं सूत्र आहे। तर पहा, म्हणून रेषा PQ चा चढ बरोबर y2 - y1 अपॉन x2 - x1। तर आपण किमती लिहून घेऊन घ्या। पहा, y2 - 2 - 1 छेदस्थानी x2 ची किंमत 5 वजा x1 ची किंमत -3 कंसात लिहिली बरोबर। पहा, हे -2 आणि हे -1 -3, इथं 5 वजा गुणले त्यामध्ये अधिक होईल आणि 5 अधिक 3 8, म्हणजे -3/8। आपण वजा चिन्ह मध्यभागी घेतलं, -3/8। उदाहरण 4 l -2 -3 आणि m -6 -8। समजा पहा, इथं x1 - 2, x2 - 6, y1 - 3 आणि y2 - 8। पहा, या किमती आपल्याला लिहायच्या। समजा आणि रेषा LM चा स्लोप, रेषा LM चा चढ बरोबर y2 - y1 अपॉन x2 - x1। आपल्याला त्या किमती लिहायच्यात। पहा, म्हणजे y2 - 8 - y1 ची -3 छेद x2 ची -6 वजा x1 ची -2। तर आपल्याला आता या किमती याचं सामान्यकरण पाहिजे। आता -8 - 1 अधिक होईल म्हणजे 3 अधिक होईल, म्हणजे -8 अधिक 3। तसेच छेदस्थानी पहा काय होईल -6 - 1 अधिक होईल म्हणजे -6 आणि -2 बरोबर -8 अधिक 3। आता पहा, -8 आणि -3 आहेत म्हणजे -5, आणि इथं छेदस्थानी -6 अधिक 2 म्हणजे -4। -5 छेद -4 आणि -1 काय होईल कॅन्सल होईल, -1 - 1 कॉमन काढून, तर बरोबर 5/4 हा त्याचा स्लोप येईल। उदाहरण 6 t 0, -3 आणि s 0, 4। समजा पहा, इथं x1 - 0, x2 - 0, तसेच y1 - 3 आणि y2 - 4। तर x1 - 0, x2 - 0, y1 - 3 आणि y2 - 4 या किमती लिहून घेतल्या। आता तसंच आपल्याला माहित आहे रेषा TH चा चढ बरोबर y2 - y1 अपॉन x2 - x1। तर आपण त्या किमती लिहून घेऊया। y2 - 4 - y1 - 3 कंसात लिहिलं, छेदस्थानी x2 ची किंमत 0 आणि x1 ची पण 0, 0 - 0 बरोबर 4 - 1 अधिक होतील 4 आणि 3 - 3 छेद 0 बरोबर 4 आणि 3 - 7 - 0। 0 ने आपल्याला कोणत्याही संख्येला भागता येत नाही, भाग करता येत नाही, म्हणून आपल्याला लिहायचंय की बरोबर चढ ठरवता येत नाही। प्रश्न 3, खालील बिंदू एक रेषे आहेत की नाही हे ठरवा। पहा, तीन बिंदू दिलेले असतात तर त्यामध्ये एक रेषा आहे किंवा नाही असं विचारलेलं असेल तर आपल्याला असं करावं लागेल, रेषा AB चा स्लोप काढावा लागेल, म्हणजे AB चा चढ काढायचा, तसेच रेषा BC चा चढ काढायचा, B हा त्यामधील कॉमन पॉइंट असेल दोन्ही रेषावरील, आणि AB आणि BC या दोन्ही रेषांचा चढ जर सारखा असेल तर आपण असं म्हणू शकतो की बिंदू A, B आणि C हे एकरेषीय आहेत। तर पहा इथं एक नंबरचं उदाहरण, यामध्ये 6 उदाहरणं आहेत तर आपण 3 उदाहरणं घेऊ। A (-1, -1), B (0, 1) आणि C (1, 3). दिलेले बिंदू आपण लिहून घेतले आणि नंतर आता आपण रेषा AB चा चढ काढूया, A आणि B। पहा A आणि B याचे जे निर्देशक आहेत त्यांचा विचार करायचा। रेषा AB चा चढ बरोबर y2 - y1 / x2 - x1। पहा y2 - y1 म्हणजे 1 - 1 छेदस्थानी x2 - x1 म्हणजे 0 - 1। पहा इथं 1 - 1 आणि 0 - 1। तर पहा आपण हे सोडून घेऊया। 1 - 1 अधिक होतील म्हणजे 1 अधिक 1 आणि छेदस्थानी 0 - 1 अधिक होईल अधिक 1, 0 अधिक 1। 1 आणि 1 = 2, 2 छेद 1 म्हणजे बरोबर 2, म्हणजेच रेषा AB चा चढ किती आला, 2 आला। रेषा BC चा चढ बरोबर y2 - y1 / x2 - x1। पहा y2, y1 ह्या B आणि C चे घेतले तर B पॉइंटचे x1, y1 आणि C पॉइंटचे x2, y2 असे निर्देशक आपल्याला मानायचे आहेत। बरोबर y2 3 - y1 1 छेदस्थानी x2 1 - x1 0। आता पहा इथं काय होईल, 3 मधून 1 गेला 2 आणि 1 मधून 0 - 1 आणि बरोबर 2, कारण प्रत्येक संख्येचा छेद काय असतो, 1 असतोच। पहा येथे रेषा AB चा चढ किती आलेला आहे, 2 आणि रेषा BC चा चढ पण किती आलेला आहे, 2, म्हणजे दोन्ही रेषांची चढ कशी इथं सारखे समान आलेले आहेत। शेवटी पहा रेषा AB आणि रेषा BC चा चढ समान आहे पण बिंदू B दोन्ही रेषांवर आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो की बिंदू ABC हे एकरेषीय आहेत। उदाहरण 3, L (2, 5), M (3, 3), N (5, 1). पहा दिलेले बिंदू परत लिहून घ्यायचे आपल्याला उत्तरामध्ये। रेषा LM चा चढ आपण घेऊया सुरुवातीला। रेषा L आणि M ह्या दोनच बिंदूच्या निर्देशकांचा विचार करायचा आहे। बरोबर y2 - y1 / x2 - x1। पहा y2 3 - y1 5 छेदस्थानी x2 3 - x1 2। पहा 3 मधून 5 आहेत, मग काय होईल, -2 आणि 3 मधून 2 गेले 1, म्हणजेच काय होईल, -2 ला -2। रेषा MN चा चढ, पहा M आणि N यामध्ये M जो बिंदू आहे त्याला x1, y1 तसेच N ला x2, y2 आपल्याला मानायचं आहे। मग बरोबर y2 - y1 / x2 - x1। पहा x2 1 आहे, x2 1 आपलं y2 1 आणि y1 3, तसेच पहा x2 5 आणि x1 3। तर आपण ते किमती लिहायच्या आता, 1 - 3 आणि 5 - 3। 1 मधून 3 गेले म्हणजे काय होईल, -2 होईल, आणि 5 मधून 3 गेले तर 2 येईल, आणि 2 ने या -2 ला भागलं तर -1। रेषा LM चा चढ -2 आहे, तसेच रेषा MN चा चढ -1 आहे, म्हणजे या दोन्ही रेषांचा चढ हा सारखा आलेला नाही, भिन्न आलेला आहे। म्हणून पहा आपण असं म्हणू शकतो रेषा LM आणि रेषा MN चा चढ समान नाही, म्हणून बिंदू LMN हे एकरेषीय नाहीत। उदाहरण 5, R (1, -4), S (2, 2), T (3, 4). पहा हे दिलेले बिंदू आपण लिहून घेऊया। तसेच पहा रेषा RS चा चढ आपल्याला काढायचा। RS याला x1, y1 आणि याला S ला x2, y2। तर पहा रेषा RS चा चढ बरोबर y2 - y1 / x2 - x1। बरोबर पहा इथे y2 ची किंमत 2 वजा y1 ची किंमत -4, छेदस्थानी x2 ची किंमत -2 वजा x1 ची किंमत 1। तर आपण हे सोडून घेऊया। पहा इथं 2 - 1 अधिक होईल म्हणजे 2 अधिक 4 आणि छेदस्थानी वजा दोन आणि हे वजा एक म्हणजे वजा तीन, चार आणि दोन सहा, सहा छेद वजा तीन बरोबर ह्या तीन ने आपण सहाला भागलं तर वजा चिन्ह द्यायचं नंतरच्या येणाऱ्या किमतीला, तीन दोन्ही सहा म्हणजे वजा दोन. येथे रेषा आर एस चा चढ पहा वजा दोन आलेला आहे. रेषा एस टी चा चढ पहा इथे एस बिंदूचे जे निर्देशक आहेत त्याला x1, y1 आणि टी च्या निर्देशकाला x2, y2 आपल्याला म्हणायचं आहे. बरोबर y2 - y1 आपण x2 - x1 बरोबर पहा y2 4 वजा y1 2, x2 किती वजा 3 वजा x1 वजा 2. तर पहा इथं 4 मधून 2 गेले 2 आणि हे वजा 3 आणि हे वजा वजा अधिक होतील अधिक 2, वजा 3 अधिक 2, 2 ला 2 आणि हे वजा 3 आहेत आणि हे 2 आहेत अधिक, त्यामुळे वजा 1, वजा 1 ने चिन्ह फक्त वर जाईल म्हणजे वजा 2. म्हणजेच पहा रेषा एस टी चा चढ किती आलेला आहे वजा 2च आलेला आहे. रेषा आर एस आणि रेषा एस टी चा चढ समान आहे तो आपण वजा 2 आलेला पाहिलाय, पण बिंदू एस दोन्ही रेषांवर आहे म्हणून आपण असं म्हणू शकतो की बिंदू आर एस टी हे एकरेषीय आहेत. प्रश्न 4 ए 1, -1 बी 0, 4 सी -5, 3 हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत तर प्रत्येक बाजूचा चढ काढा. पायथ बाजू ए बी, बी सी आणि सी ए ह्या तीन बाजू आहेत तर आपल्याला चढाच्या सूत्रानुसार त्यांच्या किमती काढाव्या लागतील. बिंदू ए, बी व सी हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, त्यांच्या बाजू कोणत्या होतील ए बी, बी सी, सी ए. तसेच पहा शिरोबिंदू आपण ए चा शिरोबिंदू ए शिरोबिंदूचे निर्देशक पहा 1, -1, बी शिरोबिंदूचे 0, 4 आणि सी शिरोबिंदूचे -5, 3. तर आपण सुरुवातीला ए बी चा चढ काढूया. पहा बाजू ए बी चा चढ बरोबर y2 - y1. पहा इथं ए चे जे निर्देशक आहेत ते x1, y1 आणि बी चे x2, y2 म्हणायचे आहेत. तर त्याप्रमाणे म्हणजे पहा इथं काय होईल x1, y1 आणि इथं x2, y2 बरोबर पहा y2 4, 4 वजा वजा 1 छेदस्थानी 0, -1 पहा इथं y2, y1 पहा इथं y2 4 आणि हे y1, -1 म्हणजे -1. तसेच x2, 0, -1. तर 4 वजा वजा अधिक होतील 4 अधिक 1 आणि 0, -1 म्हणजे -1 बरोबर 4 आणि 1, 5 छेदस्थानी -1 बरोबर काय होईल याला चिन्ह जाईल फक्त -5 म्हणजे बाजू ए बी चा चढ -5 आला. तसेच बाजू बी सी चा चढ आपल्याला काढायचा आहे. पहा बी चे जे निर्देशक आहे त्याला x1, y1, सी च्या निर्देशकांना x2, y2 आपल्याला म्हणायचं आहे. तर बरोबर सूत्र पहा चढाच्या सूत्रानुसार y2 - y1 आपण x2 - x1 बरोबर y2 3, 3 वजा y1 4 आणि x2 - 5 आणि x1 0 आहे म्हणजे -5, -0. तर पहा आपण याला सिम्प्लिफाय करून घेऊ 3, -4 म्हणजे -1, -1 छेद -5 बरोबर -1 दोन्ही साईडला आहे अंशस्थानी आणि छेदस्थानी मग ते अधिक होतील म्हणजेच बरोबर 1/5 म्हणजेच बाजू बीसी चा चढ बरोबर 1/5. बाजू सीए चा चढ काढूया. पहा सी चे जे निर्देशक आहे त्याला x1, y1 आणि ए च्या निर्देशकाला x2, y2 आपल्या माझे बरोबर y2 - y1 आपण x2 - x1 बरोबर पहा y2 चे निर्देश y2 - 1 वजा y1 3 छेदस्थानी x2 1 वजा x1 - 5. तर पहा इथं काय होईल -1 आणि हे -3 म्हणजे -4 हे 1 वजा वजा अधिक अधिक 5 होतील 1 अधिक 5 म्हणजेच 6 म्हणजे -4/6. आपण जर 2 ला अंशाला आणि छेदाला जर भागलं 2 ने तर बेदोनी 4 आणि बेत्रिक 6 म्हणजे -2/3 म्हणजे बाजू सीए चा चढ -2/3. आणि शेवटी आपल्याला वाक्य लिहायचे पहा त्रिकोण एबीसी च्या बाजू एबी, बाजू बीसी व बाजू सीए यांचे चढ अनुक्रमे -5, 1/5 व -2/3 आहेत. या सराव संचातील पुढील उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.